नमस्कार, मी मयुरी वर्मा, विकास समाचारमध्ये आपलं स्वागत. ज्येष्ठ विधिज्ञ आणि शैक्षणिक क्षेत्रातील अग्रणी प्रकाश वासुदेव करंदीकर यांची पुणे येथील इंडियन लॉ सोसायटी या स्वातंत्र्यपूर्व काळापासून विधी क्षेत्रात अनमोल योगदान देणाऱ्या सुप्रसिद्ध संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती मृदुला भाटकर या संस्थेच्या अध्यक्षपदावर निवडल्या गेल्या आहेत. प्रकाश करंदीकर यांनी इंडियन लॉ कॉलेजमधून 1964 ते 1966 दरम्यान LLBA चे शिक्षण फर्स्ट क्लास ते फर्स्ट श्रेणी पूर्ण करून सुवर्णपदक पटकावले होते. त्यानंतर येथील वसतिगृहात राहूनच त्यांनी LLM चे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. शिष्यवृत्तीद्वारे परदेशात उच्च शिक्षण घेण्याची संधी न स्वीकारता श्री करंदीकर यांनी ठाणे, पालघर या आदिवासी ग्रामीण जिल्ह्यामधून वकिली सुरू केली. त्यांनी 1973 ते 1983 दरम्यान पालघरच्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात कायदा विषयी शिकवण्याची जबाबदारी पार पाडलेली आहे. 2005 त्यांना ILS चे सदस्यत्व देण्यात आले आणि 2010 ते संस्थेच्या संचालन समितीचे सदस्य होते. आता ते उपाध्यक्ष झाले आहेत. करंदीकर हे नूतन बाल शिक्षण केंद्र, विकासवाडी कोसबाळ हिल आणि डहाणू एज्युकेशन ट्रस्टचे विश्वस्त आहेत. त्यांनी पद्मश्री अनुताई वाघ यांच्या सोबत कामही केलेले आहे. पुढच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.